मला तुला एवढंच विचारायचं आहे की आर बल्की हे जे नाव आहे हे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे आणि तुझे पती असल्यामुळे आम्हाला ते म्हणजे खरं बघायला गेलं तर ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन त्यांनी स्वतःची जागा बनवलेली आहे आणि खूप वेगळी जागा बनवली आहे तर जेव्हा तू लिहिलंस आय एम बेटर दॅन बल्की तुझ्या uh, इंटरव्ह्यूचं स्टेटमेंट होतं uh, मला हे नाही म्हणायचं आहे की तुला कुठे प्रूव्ह करायचं सी आय एम द बेटर स्ट्रॉंगेस्ट लेडी ऑर आय एम द बेटर क्रिएटिव्ह पर्सन इन माय हाऊस पण uh, मला सांग तुला प्रेशर होतं का कुठेही फिल्म बनवताना की बल्की सरांनी पा बनवला आहे आणखी इतके चांगले चांगले चित्रपट बनवले आहेत आणि त्याचं प्रेशर डेफिनेटली असणार तुझ्यावर कुठेतरी की मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे तू शंभर ॲड फिल्म्स केल्या असेल किंवा पण दिस वॉज हो युअर फर्स्ट अपॉर्च्युनिटी आणि मला ह्याच्याबद्दल थोडंसं तू बोललेला आवडेल <laughs> एकतर बरं झालं तू हे विचारलंस कारण पहिले तर तो इंटरव्ह्यू ज्याच्यात लिहिलं होतं आय एम बेटर दॅन हे माझे वाक्यच नव्हते Uh, आणि असं मी बोलू नाही शकत मी कोणाही बद्दल नाही बोलू शकणार तर त्याच्याबद्दल का की आय एम बेटर दॅन समबडी हे जे विचित्रपणाचे असं आपण कोण बो बोलणारी नाही तर ते मला ते आणि तेव्हा मला एक्सपिरियन्स झाला जर्नलिझमचा की काय कुठे कसे ट्विस्ट करू शकतात लोकं सेन्सेशनलाइज करू शकतात uh, आणि मी काय बोलले आणि काय लिहिलं गेलं आणि ती मला म्हणाली पण एडिटर की हे तुला जरा खटकेलं पण मी असं इंटरेस्टिंग बनवलं आहे इंटरेस्टिंग म्हणजे काय मी पेपर वगैरे म्हटलं हे काय म्हणजे ही माझी पर्सनॅलिटीच नाही आहे बोलायला की आय मा बेटर डिरेक्टर तर बरं झालं तू हे विचारलंस हे मी क्लिअर तरी करू शकले तर असं मी बोललेच नव्हते पण तुझ्या दुस दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हो ऑफकोर्स आणि नुसतं बालकी एस्टॅब्लिश आहे ते तर आहेच पण असो नसो तरी मला स्वतःचं काहीतरी एक बनवायची एनिवे anyway, म्हणजे त्याला भेटायच्या आधीपासूनच एक स्वप्न होतं की माझं मी काहीतरी एक करीन माझं एक माझं स्वतःचं नाव किंवा यु you नो know, काय काहीतरी एक व्यक्तिमत्व हा एक बनवावं ते आधीपासूनच स्वप्न होतं आणि तर तेच ऍक्च्युली फॉलो केलं मला असं मी ऍक्च्युली नाहीच करत आहे अशी इनफॅक्ट मला फार गर्व वाटतो की तो एवढं चांगलं काम करतो आणि एवढे छान पिक्चर बनवलेत तर त्याचा अभिमान आहे मला आणि कंपॅरिझनची गोष्टच नाही उलटं तो विचित्र पिक्चर बनवले असते तर मला उलटं फार हे वाटलं असतं की अरे बापरे हा म्हण तर मला ते काहीच नाही पण स्वतःचं वक्तिमत्व तो आहे की नाही तरी एक बनवायची इच्छा आहे आणि त्यामुळे मी जे काय प्रयत्न केले ते त्याच्यासाठी नाही प्रेशर असं काही नाही कारण मला ॲक्च्युली तसं म्हणत असं मी ॲम्बिशियस पण नाही आहे इन इन द रेग्युलर सेन्स कारण की आता हा पिक्चर बनवाय बनवायचा आहे मला मग मी ॲक्च्युली दहा वर्षापूर्वी आधीच बनवायला पाहिजे होता पण जोपर्यंत आयडिया चांगली आली नाही तोपर्यंत बनवायचं मला प्रेशर होता आयडियाचं की चांगली एक आयडिया मिळायला पाहिजे मगच पिक्चर बनवायत काय अर्थ आहे नाही तर उगाच आपले सिनेमा बनत आहेत म्हणून अजून एक त्याच्यात नंबर घालवावा ते हे नव्हतंच आणि आता पण जर काय अजून चांगलं आलं नाही तरी मी नाही काय <laughs> केलं तरी चालेल मला सो सण तशी लेड बॅक जर जेव्हा काहीतरी करण्याची स्फूर्ती आली की मग ते पुरेपूर करायचं पण ते पर... करताना तुला बालकीची पूर्ण साथ मिळाली तुला असं वाटतं की चांगला एक माझा हो। माझा एक बेस्ट फ्रेंड माझ्या बरोबर होता असं अशी साथ मिळाली का कारण तो प्रोड्युसर पण आहे सिनेमाचा हो डेफिनेटली आणि इनफॅक्ट तो प्रोड्युसर असल्यामुळे मला माझं फ्रीडम मिळालं मोकळीक मिळाले की मी आयटम नंबर घाला किंवा पंजाबी सॉन्ग uh, घाला किंवा असं काय त्याचं काहीच प्रेशर नव्हतं हो म्हणून मी जे स्वतः वाटेल आणि जशी कास्टिंग किंवा काय पण त्याचं फ्रीडम मिळालं म्हणून तो बरोबर असल्यामुळे भयंकरच फायदा झाला